स्वप्न साकार ले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी यस ही माझी बायको मेघना आणि हा माझा मित्र तो भन्नाट माणूस ज्याच्या विषयी मी तुला सांगत होतो ग्रेट पेंटर सॉरी मला हा फोन घ्यावा लागेल मी आलोच हॅलो आज आज आपण याला ट्रीट देऊया कुठे गेला गेला तो गेला म्हणजे अरे यार असं कसं जाऊ दिलंस पकडून ठेवायला पाहिजे होतं यार मस्त माणूस आहे खूप गप्पा मारल्या असत्या आपण नाही से तुझी पण ओळख झाली होती हा डेस्टिनी म्हणजे बघ ना तू आग्राने मला इथे घेऊन आलीस आणि हा अवलिया भेटला आपल्याला पण असा कसा गेला जाऊ दे ना आदित्य आपण मेघना काय झालं तुझा चेहरा का उतरला तो काही बोलला का तुला म्हणजे ही कलंदर माणसं कशी असतात माहितीये ना काय ग आज खूप गर्दी आहे ना इथे टेबल फॉर टू ना टेबल फॉर टू या सर चिरंजीव आदित्य आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मेघना
यांचा शुभ विवाह। ही माझी बायको मेघना। मला काय ग, आपण काल जेवायला गेलो होतो ना? हो, खूप गजबज होती ना तिकडे। पुढच्या वेळेस आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया। नाही म्हणजे तिथे मी म्हणत होते कि तिथे एंटर करत असताना ते एंट्रन्सच्या इकडचं ते फाउंटन ना, मला पण खूप आवडलं ते। नाही रे, मला म्हणायचं होतं की मेघना मला खूप उशीर झालाय, आपण सगळे नंतर बोलूया प्लीज। हा मी पळतो आता। चाचा बाय। आदित्य मोबाईल। हे माझा मोबाईल। थँक्स, चल बाय बाय बाय। शब्द अडकतात मनातच, कसं सांगू तुला। तो तुझा आवलीयाच आदित्य नगरकर आहे। तो अधू होता हे नाहीच सांगता आलं मला, कसं सांगू। पण ते सांगेपर्यंत जीव खालीवर होत राहील माझा। आज आदित्य लवकर गेला। हो, आज जरा त्याला घाई होती ना। तुमचं चहा। हो थांब थांब, मला हवं तेवढं दूध मी टाकून घेते। मग काल साहेबांना कुठे नेलं डिनरला? गोल्डन स्पून मध्ये। खूप गर्दी होती आणि ही माझी बायको मेघना। जेवलात ना पण? मेघना, अगं डिनर एवढं रोमॅन्टिक झालंय का की तू हरवूनच गेलीस त्या आठवणींमध्ये? नाही तसं नाही ताई। मी विचारलं जेवलात ना? ए पण खाल्लत काय? आदित्यला मशरूम मसाला आवडतो ना, त्यामुळे मी ते ऑर्डर केला। मला चिली पनीर आवडतं म्हणून त्यानं ते। बाकी काय, हरी टिक्की, पायनॅपल रायता आणि आज युजल आईस्क्रीम। ते मला सांग, पण आदित्यने सांगितलं का ग त्याला काय हवंय ते? हो म्हणजे काय ना ग, आम्ही ते ना त्याचा एक ठरलेला पदार्थ असतो तोच नेहमी ऑर्डर करतो आणि तो पदार्थ कुठल्याही हॉटेलमध्ये मिळत नाही। कोणता? काहीही। कधीही कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं ना की तो हेच ऑर्डर करतो, काहीही। आता मला सांग, काहीही हा पदार्थ कुठल्या हॉटेलमध्ये मिळणार आहे? ए मेघना, चहा घेतेस? नाही तुम्ही घ्या ताई। बर ऐक ना, तू जरा कणिक तिंबून ठेव, मी ना थोडं मुलांना शाळेत पाठवायची व्यवस्था करते आणि येते, मग आपण पोळ्या करू। हा ताई, तुम्ही आवरून घ्या निवांत, मी करते ना सगळं। अगं तूच कर। हवं तर तू पोळ्या लाट आणि मी भाजते, किंवा पोळ्या कशा भाजायच्या असतात ते मी दाखवते। मोठी जाऊ आहे मी म्हटलं तुझी। चल आलेच, चहा घेऊन जाते।
माई आमटी थोडी आळणी झाली आहे का मलाच लागते म्हणूनच ठाऊ थांब बघते मी आत्ताच सुरुवात केली आहे थांब हो ग मीठ कमी काय नाहीच घातलंय थांब भाजी बघूया खारट अरे देवा मला वाटत आज बाईसाहेबांनी आमटीत मीठ घालायच्या ऐवजी भाजीतच दोनदा मीठ घातलेलं दिसतंय मी बघते हॅलो भाजी कोणी केली होती डबा खाऊ शकलो नाही मी अरे हो आम्ही सुद्धा आताच बसलोय जेवायला मला वाटत आज मेघना चव घ्यायला विसरली अरे आमटी आणी आणि भाजी खारट झालेली आहे तिला सांग नॉर्मल बोललीस तरी ऐकू येणार आहे मला नॉर्मल बोल म्हणू जरा बाई जाम भूक लागली होती का शेवटी आता खायला बाहेर पडलो हो अरे काय झालंय तिचं अभ्यासात लक्ष असत ना हल्ली त्यामुळे मला वाटत की विसरली ती म्हणजे आमटीत घालायच्या ऐवजी मीठ तिने भाजीत दोनदा घातलेलं दिसतंय ते झालं ग काही आभाळ कोसळलं नाहीये पण असं बाहेरच्या खायची वेळ आली ना की मग घरच्या अन्नाची किंमत कळते चल ठेवतो फोन बरं ऐक आणि लगेच तिला ओरडू नका नाही रे ओरडत नाही तर आदित्यचे गाल खारट करेल ती ए चावट चल ठेवतो बाय बर बर चल काही नाही बाहेर खाऊन गेलतो आपण काय करायचं हो ग मेघना कॉफी आज किती बरं वाटतंय मला तू किती दिवसांनी आलीस इथे मेघना हो मलाही खूप बरं वाटतंय मोकळा श्वास घेतल्यासारखा मोकळा श्वास घेतल्यासारखा वाटतंय म्हणजे तुझी घुसमट होतीये का तिथे नाही काय नाही ग मावशी ठीक आहे सगळं नाही मला राहत नाही म्हणून सांगते ती माणसं खूप चांगली आहेत का मेघना आणि आदित्य तर लाखात एक मुलगा आहे आदित्याबद्दल किंवा घरच्यांबद्दल एक तरी वाकडाक्षर बोलली आहे का मी मावशी का अशी चिडू नकोस का पण मेघना प्रत्येक गोष्ट अशी शब्दात नाही सांगावी लागत मायेचं माणूस असताना त्याला नुसतं असं लांबून बघितलं ना तरी सगळं कळतं मावशी प्लीज उपदेश नको करू सगळे नियम माहिती आहेत मला आणि कोणताही नियम नाही मोडत आहे अगं पण कधी कधी ध्यानी मनी नसताना वादळी वारे येऊन आदळतात तुमच्यावर बेभान पाऊस घेऊन तेव्हा कोणते नियम पाळायचे असतात तुम्ही ऑलरेडी चिंब भिजलेले असता बरोबर आहे तुझं मेघना पण वादळ जसं औचित येत ना तसंच ते निघून जात पण कायमची साथ मात्र फक्त सूर्यच देत असतो कबूल आहे मला तुझं लग्न लावताना तुझ्या बाबांनी खूप घाई केली होती तुझ्या मनाचा जरा सुद्धा त्यांनी विचार केला नाही आणि बस ना ग मावशी थोडीशी स्वस्थता मिळावी म्हणून आले ना ग मी इथे तू तेच उगाळतेस पुन्हा पुन्हा माहेरी म्हणून आली आहे ना मी बाबांचं दडपण असतच काही ना काहीतरी तुझ्या इथेच त्यातल्या त्यात मोकळेपणा मिळतो मला तर तुझं आहे असं हो बाई हो सासरी गेलेली तुझी लाडकी भाची थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून इथे आली आहे इतकंच आहे हा बर मी आता काहीही बोलणार नाही बस सॉरी 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 उशीर झाला मला आज जेवणासाठी थांबलात का लगेच आलो मी फ्रेश होऊन मेघना कुठे कुठे आहे म्हणजे माझ्या बरोबर नाहीये ती आज अरे अगं बाई अरे मला वाटलं तुम्ही दोघं एकत्रच आहात म्हणून नाहीतर रेवणा 10 वेळा फोन केले असते मी देवा आता ही मुलगी कुठे आहे थांब परत फोन करून बघते
तुलाही काही फोन नाही का केला तिने? बघ फोन ही तिचा बंद आहे तो अजून. शी काय करते ही पोरगी? मला काय वाटतं माई तिने लायब्ररीत अभ्यास करत बसली असेल. अगं पण उशीर होणार असेल तर ती मला कळवते तसं. तशी जबाबदार आहे ती पण एवढा उशीर म्हणजे तुला काही बोलली होती का ती? नाही रे दादा, मला पण आता काळजी वाटायला लागली आहे. फोन पण लागत नाहीये तिचा. मी काय म्हणते आपण तिच्या आईला फोन करूया का? नको ग बाई, उगीच त्यांना टेन्शन यायचं अजून. माई रिलॅक्स, आम्ही बघतो. दादा बाहेर जाऊन बघतो. मी पण थांबते जरा गेट पाशी. तू बस. काय बस? बस शांतपणे बस आधी. हॅलो. हॅलो माई, मेघना बोलते. अगं बाई आहेस कुठे तू? आम्ही सगळी काळजी करतोय तुझी. अहो मी मीना मावशीकडे आले आहे. आता तिकडे कशाला गेलीस तू? आदित्य तुला शोधायला बाहेर पडलाय. आम्ही किती फोन करतोय तुला. अरे देवा, सॉरी 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 माई. अहो माझ्या मोबाईलची बॅटरी कम्प्लीट गेली आहे, कळलंच नाही मला. मी आधीच कळवायला हवं होतं. सॉरी हा माई, प्लीज रागावू नका. मी निघतेच आहे आता, पोहोचते लवकरात लवकर घरी. हा बर ठीक आहे, ये लवकर. हो हो. अच्छा कठीण रे देवा. काय मीना मावशीकडे ना? हो. बॅटरी गेली असेल. कॉमन आहे बाई, नको टेन्शन घेऊस. सापडली ना ती आता. बरं मी आदित्यला फोन करून कळवतो. हॅलो आदि. हा मेघनाचा फोन आला होता, मावशीकडे गेली होती ती. हो बॅटरी गेली मोबाईलची. नाही नाही निघाली निघाली. हो ये तू, ये ये. हां ओके ओके, बाय बाय. माई रिलॅक्स. तुम्ही असं म्हणू शकता रे, पण आता ना ह्या वयाला आम्हाला नाही सगळं सुचवत. तुम्ही बाहेर पडलात ना की सगळं लक्ष तुमच्याकडे असतं रे. काळजी वाटत राहते तुम्ही घरी येईपर्यंत. सगळ्यांनी इथे उभं राहून काय होणार आहे? बाई का काळजी करत बसतीयेस? येईल मेघना. बघ तू आणि विजया तुम्ही दोघी जणी जीवन घ्या मुलांबरोबर, जा. नाही रे बाबा, जोपर्यंत मला मेघना माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही ना तोपर्यंत घशाखाली घास उतरणार नाही माझ्या. अरे मुंबई आता पूर्वीसारखी नाही राहिलेली. एक एक ऐकतो ना आपण काय काय चाललंय ते. ती येऊ दे एकदाची, मग काय ते बघू. पण माहितीने फोन केलाय ना, येईल ती. का उगस मी वाट बघत बसतोय? जा खरंच जा, जेवून घ्या तुम्ही, जा. हो माई, पण मी काय म्हणते तुम्ही आणि मुलं जेवून घ्या ना प्लीज. मी आणि अमित आहोत ना आदित्य मेघनाची वाट पाहायला. हा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही मुलांबरोबर जेवून घ्या आणि आराम करा. हा माई तू उगाच टेन्शन घेतलंय मघापासून, येईल होती. जा खरंच जा माई, जा. बर नशिबाज नाना नव्हते, नाहीतर चांगलीच चकमक उडाली असती. माई जरा आज जास्तच इरिटेट झाली होती ना. अरे होणार नाही तर काय, माई आणि आदित्य किती सांभाळत असतात तिला सारखे. पण हिचे ना काहीतरी रोज नवीन नवीन गोंधळ चाललेलेच असतात. कठीण आहे बाबा आदित्यच, सतत मूड सांभाळायला लागतात त्याला तिचे.
त्याच्या जागी तू असतास तर एक कानाखालीच वाजवली असतीस ना. हो का? नाही, इच्छा खूप जाऊ दे ग, पण तो दिवस अजून उगवायचा आहे. असं एक मस्तपैकी लगून अमित बघ 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 कोण कोणाला मारताय आता. अरे तुम्ही एकत्र कसे, म्हणजे कुठे भेटली तुला? इथेच गेट मध्ये रिक्षाचे पैसे देऊन उतरत होते. बर बर ठीक आहे, चला पटकन आवरून घ्या. माई आणि मुलं जेवायला बसलेत, तुम्ही पण फ्रेश व्हा, आपण एकत्र बसूया. चल अमित दादा. ठीक आहे, इट्स ओके, होत असं. आणि तुला जे काही सॉरी वगैरे म्हणायचं असेल ना, तर ते माईला म्हण, कारण ती टेन्शन घेते. पर त्यात आज नानाही नव्हते, त्यामुळे जे काही सॉरी वगैरे म्हणायचं असेल ते प्लीज माईला म्हण. आणि हो, पुढच्या वेळेस पासून कळवण्याची जरा तसदी घे. हो दादा, पण तरी सुद्धा आय एम रियली व्हेरी व्हेरी सॉरी सगळ्यांनाच. ओके, आता सगळं उरकलं असेल सॉरी वगैरे तर जेवायला बसूया का? नाही, खूप भूक लागली मला. चला आवरा लवकर, चल.